आपण बऱ्याच वेळेला गावामध्ये चर्चा करत असतो, पारावरती चर्चा करत असतो की गेल्या 70-75 वर्षापासून अगदी स्वतंत्र काळापासून आपला आदिवासी विभाग जो आहे, मग आदिवासी विभागामध्ये आदिवासी समाज आहे, मराठा समाज आहे, माळी समाज आहे, त्याच्यानंतर बौद्ध समाज आहे, अनेक समाज खरंतर गुण्या गोविंदाने त्या ठिकाणी राहतात. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी विभागाकडे अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे. अनेक प्रश्न खरंतर त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. म्हणून आपण या ठिकाणी विचारमंथन करण्यासाठी आणि अभिषेक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालात. त्यामध्ये आपल्या पंच समितीचे सदस्य आदरणीय कावासाहेब डागरे, आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय लांडे महाराज, खरंतर ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम करणं शक्य झालं ते या गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच सुदामराव दिघे, बबनराव वाळकोळी, बंडू शेठ उतळे, विकासभाऊ राऊत आणि जे आपल्याला नियमित मार्गदर्शन करतात ते ऍडव्होकेट सचिन ढेंगळे, ऍडव्होकेट विठ्ठल ढेंगळे, सचिन चव्हाण स्वारी, त्याचबरोबर नंदू पानसरे, या गावचे आमचे भाऊकी गवारी, सुकळदेव नागदे, वर्षुभाई देव संतचे खजिनदार एकनाथ ढेंगळे, हिवडेतर्फे विनेर गावचे सरपंच बुधाजी गवारी, डॉक्टर साबळे, डॉक्टर डोळस, खरं तर जालिंदर साबळे, अनेक मान्यवर या ठिकाणी, साजन उतळे, उतळे साहेबांचा मुलगा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून सगळ्यांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो. मित्रांनो, खरं तर आपण गेल्या 22 वर्षापासून आपण सगळेजण ऐकतोय की हिरड्याचा प्रश्न, हिरड्या गेल्या 22 वर्षापासून आपल्या हिरड्याचे चेअरमन काळूदादा शेळकंदे आणि त्यांचे सगळे संचालक गेल्या 22 वर्षापासून 2500 ते 3000 संचालकांच्या सोबत, सभासदांच्या सोबत खरं तर शासनाच्या दरबारी प्रयत्न करत आहे. आणि कित्येक सरकार खरं तर येऊन गेली, किती मंत्री झाले, आपल्या तालुक्याचे शेजारी मंत्री होते, आदिवासी विकास मंत्री, परंतु कारखाना करण्यामध्ये यश आलेलं नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की पाठीमागच्या काळामध्ये आदरणीय काळूदादा शेळकंदे खरं तर शिवसेनेमध्ये प्रवेश केला. याचं कारण असं आहे की या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय शरदराव सोनवणे यांनी तालुक्याच्या वैभवामध्ये भर टाकत असताना अनेक कामं केली. काळूदादांच्या लक्षात आलं की आपण शरददादांबरोबर गेलं पाहिजे, कारखाना त्यांच्याशिवाय कोणी करणार नाही. शरददादा आणि या विभागाचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या बरोबर काळूदादा गेल्यानंतर मागच्याच 1.5 महिन्यापूर्वी कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या पूर्वी खरं तर नाशिक या ठिकाणी आयुक्तालय कार्यालयामध्ये या राज्याचे आदिवासी विकास मंत्री केशी पाडवी साहेब, महामंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय वसंतराव बुरके साहेब आणि आयुक्तालयाचे सर्व अधिकारी, मग त्यामध्ये आयुक्तालयाचे आयुक्त सोनवणे साहेब, शबरी महामंडळाचे MD पाटील साहेब आणि सहकार विभागाचे महाराष्ट्र राज्याचे अधिकारी ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. संचालक मंडळ उपस्थित होतं. त्यांच्या समवेमध्ये त्या ठिकाणी हा कारखान्याचं काम जे 90% पूर्ण झालेलं आहे आणि 90% नंतर हे काम जर आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण करायचं असेल तर त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की कारखान्याची मालकी ही आदिवासी माणसांचीच असली पाहिजे, आदिवासी सभासदांचीच असली पाहिजे. याचं कारण असं आहे, हिरड्या उत्पादक शेतकऱ्यांबरोबर अनेक खरं तर 150-200 त्या ठिकाणी मुलं आपली रोजगाराच्या निमित्ताने लागतील आणि ज्यांच्या इथं हिरडा उत्पादक शेतकरी आहेत त्या हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. त्याचबरोबर आपल्या विभागामध्ये अनेक वन उपयुक्त असं आहे, त्याच्यामध्ये आवळा आहे, करवंदा आहे, जांभळ आहेत, अनेक प्रकारचे जे आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाईल. अशा प्रकारचा सुद्धा प्रस्ताव शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मार्फत केंद्रामध्ये दिला. हे सगळं ऐकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी शरददादा सोनवणे या तालुक्याचे आमदार, त्यांनी अतिशय कणखर बाजू मांडली की हा कारखाना आदिवासींचाच असला पाहिजे, याच्यासाठी 1-2 कोटी नव्हे तर तब्बल 10 कोटी तरतूद करणं गरजेचं आहे. त्यामध्ये निर्णय झाला की जे आदिवासी उत्पादक शेतकरी आहेत त्यांना प्रत्येकी 5000 रुपये असं 3000 शेतकऱ्यांना आपण अनुदान द्यायचं, म्हणजे 1.5 कोटी तुम्हाला मिळतील. त्या ठिकाणी कारखान्याचे चेअरमन, कारखान्याचे जे टेक्निकल जे काही पर्सन आहेत, गुंजाळ साहेब आणि लड्डा साहेब आणि MD आणि आयुक्त, अशी त्रिस्तरीय समिती नेमली गेली आणि सांगितलं गेलं की हा कारखाना या त्रिस्तरीय समितीच्या मार्फत त्यांना हे 10 कोटी रुपये दिले जातील आणि कारखान्याचं काम पूर्ण केलं जाईल. तुम्हाला सांगतो मित्रांनो, तालुक्यामध्ये काळूदादा शेळकंदे आणि संचालक मंडळ आल्यानंतर त्या ठिकाणी सभासदांचे फॉर्म सुद्धा भरून घेतले, ते आज ताग आहेत, तुम्हाला कारखान्यामध्ये बघायला मिळतील. आणि हीच गोष्ट इतर लोकांना कळली
आणि कळल्यानंतर त्यांना त्यांच्या पोटात दुखायला लागलं तर काय मला माहित नाही, परंतु त्यांनी तात्काळ आम्हाला श्रेय दिलेलं नाही, आम्हाला या ठिकाणी बोलवलं नाही, म्हणून तात्काळ तो निर्णय थांबवला गेला आणि कारखान्याचे 10 कोटीचं जे ऑन प्रोसेडिंग आहे त्या ठिकाणी कारखान्याकडे ते प्रोसेडिंग सुद्धा उपलब्ध आहे आणि थांबवलं गेलं. आणि आता तुम्हाला सांगतो केवळ कारखान्याचे चेअरमन, कारखान्याचे संचालक आणि आदिवासी समाजाच्या सगळ्या पुढाऱ्यांची फरफट करण्याचे ठरवले की काय असं माझ्या मनामध्ये शंका आली, शहरात नाही. आणि तुम्हाला सांगतो की 10 कोटी रुपये मंजूर झाले असताना ते थांबवले. मी या माध्यमातून खर तर या ठिकाणी वाने साहेब, संदीप उत्तरडे, मोरे, अनेक मंडळी खर तर या ठिकाणी येणार होती, परंतु आपले सगळ्यांचे वाने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 15 ऑगस्ट पर्यंत आता सगळी सत्ता तुमच्या हातामध्ये आहे, या पाठीमागे सुद्धा सत्ता तुमच्या हातामध्ये होती, पण केवळ अर्धवट काम करायचं सोडून द्यायचं. आम्हाला अशी शंका आहे की हा कारखाना तुम्हाला नक्की करायचा आहे की नाही करायचा, अशा अनेक शंका खरं तर मनामध्ये आहेत. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत मित्रांनो हा कारखाना जर झाला नाही तर आपल्या समाजातल्या विभागातल्या सगळ्या तरुणांना विनंती आहे की आपण याच ठिकाणी येऊन पुन्हा पुढची दिशा आणि दशा ठरवली पाहिजे, जेणेकरून आता आजपर्यंत आपण मागत आलो, मागून आपल्याला काहीच मिळालं नाही, म्हणून आपण सर्व स्तरातल्या विभागातल्या सगळ्या स्तरातल्या सर्व समाजातल्या सगळ्या तरुणांनी, शिकलेल्या तरुणांनी पुढे येऊन आपल्या अधिकार आपण हिसकावून घेतल्याशिवाय मला वाटतंय गत्यंतर नाही. दुसरा विषय आहे की आपण पाहतोय कुकडेश्वराचं मंदिर. अगदी सरपंचांशी काल चर्चा केल्याप्रमाणे आपल्या महादेव कोळींचे राजे त्या ठिकाणी येऊन जे काही मुकणे महाराज या ठिकाणी येऊन महादेव कोळी समाजाचे जे काही तंटे आहेत, बकडे आहेत, जे काही भांडणे तंटे आहेत ते खरं तर या ठिकाणी सोडवले जायचे. आणि आपण पाहतोय 20-22 वर्षापासून खरं तर या विभागाचे माजी खासदार शेठ बाबा यांनी या कुकडेश्वराचं जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आणि तो जीर्णोद्धार खर तर पुरातत्व विभागाच्या अधिनियमांच्या भीतीमध्ये अडकला. याचं कारण असं आहे की कुकडेश्वरला कळस आहे की नाही आहे यापासून वादन सुरू झाला आणि खर तर आजतागायत आपण पाहतो कुकडेश्वराची ही अवस्था आहे. मागच्याच लॉकडाऊनच्या आधी या विभागाचे माजी खासदार शिवाजीदादा आडवा पाटील आणि आपले सर्वोच्च नेते आदरणीय शरददादा सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मीटिंग लावली. त्या मीटिंगसाठी या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. त्यामध्ये निर्णय झाला की जे महाराष्ट्रामध्ये काही 100 मंदिर आहे त्या 100 मंदिरांपैकी कुकडेश्वर आणि नागेश्वर या मंदिरांना 5 कोटीची तरतूद खरं तर त्या निमित्ताने प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला आहे. तो एक प्रश्न प्रलंबित आहे. माझी या सगळ्यांना विनंती आहे की आता पुणे जिल्ह्यामध्ये नवे तर महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आहे, आपण खरं तर ही कामं तातडीने मार्गी लावावीत, जेणेकरून आदिवासी समाजाला जे काही सामाजिक प्रश्न आहेत आणि 20-22 वर्षापासून इथं मीटिंग झाल्या एकही निर्णय खरं तर या ठिकाणी घेतला गेलेला नाही, पूर्ण केलेला नाही, फक्त खोटी आश्वासनं या निमित्ताने इथं या ठिकाणी दिली. म्हणून तर खरं तर आजचा जो काही आपण अभिषेकाचा कार्यक्रम त्याच निमित्ताने आपण सर्वांच्या विनंतीला आणि सर्वांच्या विचारानुसार खरं तर ठेवला. आपल्याला माहित आहे की आपण ज्या विभागामध्ये राहतो जुन्नर तालुका हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि खरं तर आपण पाणी पाहतोय, पाणी आपल्याकडे बघतोय, परंतु आपल्याला आजही कित्येक गावांमध्ये टँकरने पाणी प्यावं लागतं. ही खरं तर मोठी शोकांतिक आहे. अजून कित्येक गावांमध्ये नळ पाणी पुरवठा नाही. तुम्हाला सांगतो पठारावरची गावं असतील मग त्याच्यामध्ये भोवरे पटेल पासून तर सुकळगडी आंबे आतुज आहे, तिकडे जांभूळशे, कोपरमांडव, मुथळा ही सगळी गावं आहेत, अजूनही पाणीपासून वंचित आहेत. 70 वर्षानंतर आपण आदिवासी विभागाला शुद्ध पाणी देऊ शकत नाही यापेक्षा कुठलीही लाजवानी गोष्ट नाही माझ्या माहितीप्रमाणे मला वाटते. दुसरा विषय असा की धरणं बांधत असताना भूमिपुत्रांना खरं तर त्या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे, पाण्याचा कोटा त्या ठिकाणी भूमिपुत्रांना दिला पाहिजे. आजही आपल्याला पिण्यालाच पाणी नाही तर आपल्या शेतीसाठी सुद्धा आपली खरं तर मोठी वाहनं आहे, आपल्याला शेती तिथं आपली बोंबाबंबच आहे. म्हणून धरणाचा प्रश्न सुद्धा यांनी धरणं केली. जर कोणी छाती बनवत असेल की आदिवासी विभागासाठी आम्ही धरणं केली, हिरड्या कारखान्याला मंजुरी दिली, तर माझा त्यांना डायरेक्ट थेट प्रश्न आहे मग हे प्रश्न अर्धवट का सोडले? अजून कितीतरी कुटुंब देशदडीला लागलेले आहेत, धरणाच्या निमित्ताने त्यांच्याकडे कोणत्या जागा सुद्धा नाही. आणि मग हे सगळे प्रश्न आपले जे लोकप्रतिनिधी आहेत ते ठामपणे आमदार असते, खासदार असते, मंत्रालयाच्या पटलावरती कुठेही मांडले गेलेले नाही. म्हणून तर ते प्रश्न आज खरं तर प्रलंबित आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांनी जुन्नर तालुका हा पर्यटन केला.
पर्यटन करत असताना त्यांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली तर 70% पर्यटन तालुक्यातलं जे आहे ते आदिवासी विभागामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये नाणेघाट आहे, दारेघाट आहे, दुर्गम किल्ला आहे, वर्सुबाई आहे, दुर्गुबाई आहे, अनेक खरं तर या गोष्टी आहेत. शिवाजीदादा आणि शरददादांनी पूर्ण रस्ते, मग तुम्हाला सांगतो बेलसर ते इमलून, इमलून ते डोन, राळेगण ते घोडे पठार, इकडे जुन्नर पासून तर घाटघर, आतकाळ्यापासून तर घाटघर, आतकाळ्यापासून तर आंबोल, हे सगळे रस्ते अतिशय चांगले करण्याचा प्रयत्न खरं तर या माध्यमातून झाला. आणि एक आनंदाची बातमी आपल्याला सांगतो की आज आता पर्यटन तालुका झाल्यानंतर छोट्या प्रमाणात का होईना आपल्या भागामध्ये छोटे छोटे हॉटेल, छोट्या छोट्या टपऱ्या सुरू झाल्या आणि उदरनिर्वाहाचं साधन मला वाटतं त्या निमित्ताने झालं. परंतु अजूनही वाडी अंतर्गत जे रस्ते आहेत, अजून सोनावळ्याची महावीर वाडी आहे त्या वाडीला रस्ता नाही, अजून अजनावळ्याची जी आडोशी आहे त्या आडोशी रस्ता नाही, अजून कित्येक ठिकाणी लाईट सुद्धा नाही. मित्रांनो आपण पाहतोय लाईट सगळीकडे पोहोचलेली नाहीच आहे, परंतु जिथं पोहोचलेली आहे ती सुद्धा पूर्ण व्होल्टेज किंवा पूर्ण क्षमतेनुसार त्या ठिकाणी पोहोचलेली नाही. म्हणून तर आपण या ठिकाणी जे विचार विनिमय सभा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. दुसरी गोष्ट जे आपलं आरोग्य आहे, आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर खरं तर आदिवासी विभाग हा स्वतंत्र विभाग आहे, राज्याचा 9% बजेट आहे. आदिवासी विभागामध्ये उपजिल्हा रुग्णालय लेवलचं रुग्णालय खरं तर आपटाळे किंवा मध्यवर्ती ठिकाणी होणं गरजेचं होतं, परंतु ते सुद्धा झालेले नाही. ऍम्ब्युलन्स आहेत तर त्या अतिदुर्गम भागामध्ये पोहोचली नाही. आता तुम्ही जवळच्याच काळामध्ये जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा अतिशय वाईट आणि दयनीय अवस्था खरं तर आपल्या विभागाची झाली. उपकेंद्र आहेत ते उपकेंद्र सुद्धा चांगल्या अवस्थेमध्ये नाहीत. त्याचबरोबर सार्वजनिक जी आरोग्याची व्यवस्था आहे, तुम्ही मला कोणीही सांगा की कोणत्या गावामध्ये सार्वजनिक शौचालय आहे, सार्वजनिक मोटारे आहे, बंदिस्त गटर आहे. पाठीमागे शासनाचा निर्णय झाला की शौचालय प्रत्येकाने बांधलं पाहिजे, शौचालय बांधायला सांगितलं, परंतु त्या ठिकाणी पाण्याचा वाणा होता, पाणी पुरेसं नसल्यामुळं त्या ठिकाणी आपण पावसाळ्यामध्ये पाहतोय डासांच पासून सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना त्या समस्येला सामोरं जावं लागतं. आणि सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे, आता आपली सगळी मुलं शिकलेली आहेत, कोण BA, BCom, इंजिनियर, डॉक्टर, वकील या ठिकाणी खरं तर झालेलं आहे, पण रोजगाराचा मोठा प्रश्न खरं तर आपल्यावरती आहे. आपण आजही पाहतो की 70% माझ्या माय माऊली पहाटे 3 वाजता उठून स्वयंपाक करता डबा घेऊन बंतर पाटा आळे पाटा या ठिकाणी रोजगारासाठी जातात. अजूनही ज्या काही आपल्या महिला आहेत त्यांच्या डोक्यावरचा हंडा काही उतरलेला नाही, असे अनेक प्रश्न खरं तर या निमित्तानं आहेत. रोजगाराच्या निमित्ताने जर आपण विचार केला तर पर्यटनामध्ये अजून पर्यटन तालुका शरददादा यांनी केला, परंतु नंतरचे जे काही विद्यमान आहेत त्यांनी खरं तर तात्काळ याच्यासाठी पैसे आणले पाहिजेत, त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उभारली गेली पाहिजेत, अनेक गोष्टी खरं तर या निमित्ताने झाल्या तर रोजगाराचा प्रश्न सुटेल. त्याच्यानंतर जे काही कृषीपूरक व्यवसाय आहेत, शेतीपूरक व्यवसाय आहेत, मग शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, त्याच्यानंतर इकडं शेती याच्यावरती मालवाहतूक प्रक्रिया करणारे उद्योग आहेत, हे खरं तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामधून होऊ शकतात. परंतु केवळ आदिवासी समाजातले जे काही तरुण आहेत, आदिवासी विभागातले जे तरुण आहेत, मग त्याच्यामध्ये कुठल्याही समाजाचे असो, या तरुणांना हाताला काम देण्याचं काम खरं तर या मंडळीने केलं पाहिजे. परंतु हा विचार त्यांच्या मनालाही शिवलाय का नाही असा माझ्या मनामध्ये शंका खरं तर आहे. आपण जर आपल्या विभागामध्ये पाहिलं तर मोठी मोठी देवस्थानं आहेत, कुकडेश्वराला क वर्ग देवस्थान आहे पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा निधी पडलेला नाही. सुकळवाड्याचं वर्सुबाई देवस्थान असेल, दुर्गादेव देवस्थान असेल, तिकडे नागेश्वराचं मंदिर असेल, याला कुठल्याही तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचं या लोकांनी खरं तर मनापासून ठरवलं नाही. या मंदिरांना जर क वर्ग किंवा ब वर्ग दर्जा मिळाला, या ठिकाणी सोयीसुविधा होतील, देश विदेशातले पर्यटक या ठिकाणी येतील, आपला रोजगार या ठिकाणी वाढेल, आपली संस्कृती जपून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीची माहिती देते, जगामधून संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी खरं तर या ठिकाणी लोक येतील आणि आपल्याला स्थानिक लोकांना भूमिपुत्रांना या ठिकाणी रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज जी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण, आजही BA BCom म्हणून मुलं चाकण या ठिकाणी किंवा बंटरपाटा या ठिकाणी मजुरीसाठी जातात. आपल्या विभागामध्ये एक ITI सोडली तर अजिबात टेक्निकल एज्युकेशन नाही. बऱ्याचशा 8 ते 10 शाळेमध्ये टेक्निकल एज्युकेशन सुरू केलेलं आहे. आपल्या आश्रम शाळा खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये 6 आश्रम शाळा आहेत. गोव्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन आहे आंबेगाव तालुक्यामध्ये, पण ते जुन्नर तालुक्यामध्ये नाही. ही खरं तर आपली मनापासून शोकांतिक आहे की शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सगळ्या तरुणांनी पुढे येऊन ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर राबवल्या तर 100% आपल्या भागाची आपल्या विभागाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की नेटवर्क, आपण पाहतोय
ही आता जिओचे टावर खरं तर या विभागामध्ये मागच्या शिवाजीदादांच्या काळामध्ये, आणि खरं तर मला सांगायला आवडेल की राघव डोंगरेचे दक्षता समितीचे सदस्य होते आणि उपसरपंच खामगावचे आहेत, त्यांनी प्रयत्न केले आणि बऱ्याचशा ठिकाणी जिओच्या टावरचा सगळा पाठपुरावा खरं तर त्यांनी केला शिवाजीदादा आणि शेखरदादा यांच्या माध्यमातून, आणि आज रेंज आपल्या सगळ्या विभागामध्ये आलेली आहे. आता आपल्याला बदलण्याची गरज आहे. आपल्या समस्या जर आपण तरुणांनी पुढे येऊन मांडल्या नाही, आपण जर समजा आपले अधिकार मागितले नाही, तर मला वाटतंय आपल्याकडे कोणी डोंगरी नाही पाहणार नाही. ह्या ज्या काही समस्या इतक्या वर्षापासून खर तर आहे, त्या समस्या 100% तशाच राहणार आहेत. दुसरी गोष्ट, मी आपल्याला सगळे तरुण मंडळी आहे, आरक्षणाचा मुद्दा, खर तर आरक्षण आपल्याला राज्यघटनेने दिलेलं आहे, ते कोणाची आपल्याला दिलेली काय देणगी किंवा खैरात किंवा प्रसाद नाही आहे. आरक्षण आपल्याला राज्यघटनेने दिले असता केवळ निवडणुका आल्या, त्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वावड्या उठवायच्या. हे अमुक पक्षाला मतदान केलं तर तुमचं आरक्षण जाईल, तमुक पक्षाला दिलं तर तुमचं आरक्षण जाईल. परंतु मित्रांनो, आरक्षण जे आहे ते आपल्याला राज्यघटनेने दिलेलं आहे आणि आता आपल्याला ग्लोबल होण्याची गरज आहे. आता आपण आरक्षणाशिवाय आपली जी काही गुणवत्ता आहे, आपलं जे काही आपण शिक्षित झालो, सुशिक्षित झालो, परंतु शिक्षित आणि गुणवत्ता शिक्षण आपल्यामध्ये येण्याची खरं तर गरज आहे. आपल्या विभागामध्ये अनेक जे प्रश्न आहेत ते आपले सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, या ठिकाणी मी मांडते. मी खरं तर मनापासून आपल्याला धन्यवाद पुन्हा एकदा देतो की ह्या सगळ्या प्रश्नांना आपल्याला हा छोटासा लढा या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. हा लढा जर शेवटपर्यंत आपल्याला टिकवायचा असेल तर कोणत्याही प्रकारची आमिषाला बळी न पडता, कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टींना बळी न पडता आपण आपल्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई, याचं कारण सांगतो. कारण आपण सगळे सुशिक्षित मंडळी या ठिकाणी आलेले आहे. बऱ्याच वेळेला निवडणुकीमध्ये किंवा आपल्या विभागाची ओळख केलेली आहे की ही मंडळी चपटी आणि भेळ आणि एक वाटी रस्ता, एक वाटी एक खडा, एक वाटी रस्ता, पाच वर्ष गोंधळत बसा. आपणही चुकतो, आपणही काय करतो, निवडणुका आल्या का जो आपल्याला चपटी देईल, जो आपल्याला हे करेल, आणि तो ठपका जो आपल्यावरती आहे भविष्यामध्ये आपण त्यांना दाखवून द्यायचे की आम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही. जो आमचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकास करेल, आमचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावेल, खरं तर आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. असे या प्रकारचे प्रस्ताव मी छोटस या ठिकाणी व्यक्त केलं. मी माझं प्रस्ताव त्या ठिकाणी थांबवतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.